आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या गावभेटी दौऱ्यामध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील पिंपळगाव कोठावळा इथं हा प्रकार घडलाय. सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच तानाजी सावंत संतापले. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केलाय. तर यावेळेस पोलिसांनी प्रश्न विचारणाऱ्याला त्या शेतकऱ्यालाच बाहेर काढलंय. राज्याच्या तिजोरीमधून 1,500 कोटी रुपया विकास निधी आणणारा मी दबंग आणि दमदार आमदार असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय. तर मी जेवढा निधी आणलाय त्याची चौकशी करायची असली तर ती देखील करू शकता असंही ते म्हणाले. राज्य सरकारच्या योजना आणि माझं काम यामुळे विरोधकांची पोटदुखी सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची पोटदुखी दूर करण्यासाठी आरोग्य खातं दिलं असल्याचं सांगत तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलंय. आज 1,500 कोटीचा निधी आपण ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं खेचून आणतोय त्यासाठी दबंग आणि दमदार आमदारच लागतो हे परत एकदा लक्षात ठेवा. आज 288 आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. कुठल्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आला ते माहिती घ्या. कॅबिनेटमध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि जिल्ह्यामध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याच्यामुळं काही लोकांना पोटदुखी आहे त्यांचं तसंच पोटदुखू द्या. कदाचित ह्या पोटदुखी होणार आहे हे समजून माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे आरोग्य खातं दिले. माझ्याकडे भरपूर जालिम औषध आहेत त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही.